वीर शहीद भगत सिंह सेनेचे अध्यक्ष जयंत कोहळे यांचे वरुड शहरामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। वीर शहीद भगत सिंह सेना सामाजिक संघटन असून नेहमी सामाजिक कार्यात अग्रसर असते। वीर भगत सिंह सेनेचे अध्यक्ष जयंत कोहळे यांची पत्रकार परिषदेमध्ये लोकप्रतिनिधींना COVID-19 काळामध्ये राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता मदत करावी असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे। COVID-19 या महामारीमुळे जनतेवर फार मोठा आघात होत आहे। या आघाताला थांबवण्याकरिता आपण सर्व एकत्रित झालो पाहिजे। याकरिता आम्ही एकत्रित होऊन आमचे स्थानीय आमदार देवेंद्रजी भोयर यांच्याकडे गेलो। ज्यावेळी आमच्याकडे जनता प्रस्ताव घेऊन आली त्यावेळी आम्ही यांच्याकडे गेलो। यांनी आम्हाला 8 तारखेला मीटिंग घेऊन सांगितलं की जयंत भाऊ आम्हाला टेक्निशियन मिळून राहिलेले आहे, आम्ही आम्हाला डॉक्टर मिळत नाही आहे, आम्ही 2 महिन्यापासून या गोष्टीकरिता फिरत आहोत। तर मी म्हटलं काही प्रश्न नाही, आम्ही वचन देतो आम्ही तुम्हाला ह्या सर्व व्यवस्था करून देऊ। पण त्या व्यवस्था आम्ही त्यांना अवेलेबल करून दिल्या, त्या पण त्यांनी फेटाळून लावल्या। आणि पुन्हा म्हणजे कोविड हॉस्पिटल PHC आपल्या बिनवड्याला घेतलेली आहे, घेऊन सुद्धा फक्त तिथे खाली बेड पडलेले आहे। आम्ही सर्व शासन प्रशासनांना सुद्धा आम्ही निवेदन पोहोचवलेले आहे, त्यांचे पण ओळवळीचे उत्तर मिळत आहे। एका घरचे 2-2, 3-3, 4-4 असे रुग्ण निघत आहे, तरी सुद्धा या सर्व लोकांना जागृती येत नाही आहे। मग करत काय आहे हे मला कळत नाही आहे। 2 महिन्यापासून पालकमंत्री आणि आमदार साहेब जे प्रतिनिधी आहे ते पण या कार्याकरिता फिरत होते। 2 महिन्यापासून कशाला फिरत होते? आम्ही 5 दिवसात अवघ्या 5 दिवसात तुम्हाला अवेलेबल करून दिले। इव्हन फ्यूल शूज नाही आहे म्हणे ते पण आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिले, ते पण फेटाळून लावले। हा तुम्ही तुमच्या PM कडे बोला, यांच्याकडे बोला। अरे तुम्ही परस्पर आमच्याशी बोलायला पाहिजे, ज्या व्यवस्था नाही त्या व्यवस्था करायला पाहिजे। त्या व्यवस्था न करता तुम्ही उडवाउडीचे आम्हाला उत्तर देत आहे प्रत्यक्षात। तुम्हाला चिंता आहे की नाही एवढंच आमचं त्यांना बोलणं आहे। आणि लवकरात लवकर आम्हाला वचन दिलं ते 52 बेड तुरंत अवेलेबल करून द्यावं। आणि सर्व शहरात व पूर्ण ग्रामीण भागामध्ये पूर्ण मोर्शी विधान क्षेत्रात सर्व लाऊडस्पीकर फिरवले पाहिजे एवढी नम्रतेची विनंती। नाही केल्यास वीर शहीद भगतसिंग सेना आता अवघ्या येणाऱ्या 4-5 दिवसात वचनबद्ध आहे की रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार, चाहे ते लॉकडाऊन असो चाहे 144 असो, त्या कुठल्याही गोष्टीला आम्ही न घाबरता आम्ही आमच्या कार्याला सुरुवात नक्कीच करणार। आम्ही न घाबरता बिलकुल आम्ही रस्त्यावर उतरणार। जय हिंद, जय भारत। नमस्कार, दीपक निंबाळकर, संघटक वीर शहीद भगतसिंग सेना। आम्ही दिनांक 8/5/2021 स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार माननीय देवेंद्रजी भोयर यांच्याकडे गेलो आणि विषय असा होता आमच्या बैठकीत ठरलं की बेनोड्या या PHC मध्ये कोविड रुग्णालयात निर्माण करण्यात आले, त्यासाठी 52 बेडचं आपण नियोजन केलेलं आहे असं आमदार साहेब बोलले होते आणि त्यानुसार त्यासाठी कर्मचारी व डॉक्टरांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे असं सुनिश्चित ठरलं। त्यानुसार आम्हाला तुमची मदत हवी आहे असं ते बोलल्यानंतर आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतला आणि आमचं काम सुरू केलं। त्यानंतर एक विषय असा होता की ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून पालकमंत्रीला आम्ही फिरत आहोत असं बोलले होते। कशासाठी? तर इन्स्टॉलेशनसाठी, म्हणजे टेक्निशियन मिळत नाही। मग आमचे संबंध जे आहे ते किंग कोब्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रतोडी सर यांच्याकडे आम्ही त्यांनी सांगितल्यानुसार तयारीनिशी दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो नागपूरला आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की आमच्याकडे टेक्निशियन वगैरे सगळे आहेत, आम्ही तुम्हाला पुरवतो आणि स्वतः थांबून तिथे ऑक्सिजन प्लांटची निर्मिती आम्ही करून देण्यास तयार आहोत। त्यानुसार परत मग त्यांना बोलावण्यात आलं, आमदार महोदयासोबत आणि डॉक्टरांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीत ठरलं की ठीक आहे तुम्ही तुमच्या कामी लागा एवढंच म्हटलं, परंतु त्यांनी कुठलीही निधी प्रोव्हाइड केली नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं एक सपोर्ट केला नाही। निधी रेडी असून सुद्धा त्यांनी काहीच त्यांना सपोर्ट केला नाही आणि फक्त सुरू करा म्हणून कसं चालेल। नंतर रुग्णालयाची अवस्था जर बघितली तर फक्त तिथे 20 बेड + 10 बेड ऑक्सिजनचे टाकण्यात आलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी अशी कोणतीही रुग्णालय या क्षेत्रात कोविडच्या संदर्भात रुग्णालयाची व्यवस्थापन कुठलंही नाही आहे। तिथे काही बॉक्स लावलेले आहेत परंतु त्या ठिकाणी फ्यूल प्लग फ्यूल स्विच नाही आहे,
त्याबद्दल पण बोलणं केलं की आम्हाला फ्युएल शूट मिळत नाहीये. लगेच आम्ही संपर्क करून अवघ्या 4 तासांमध्ये फ्युएल शूटची व्यवस्था केली आणि त्या संदर्भात त्यांना कॉन्टॅक्ट केला. आता ते बोलले की आता टेंडरमध्ये हे कमी मध्ये पडते, हे ते पडते. राष्ट्रीय आपदा अधिनियमाच्या अंतर्गत ही वेळ हे रस्ते का काय कशाचा किती भाव आहे का आहे तात्कालिक व्यवस्थापन करणं गरजेचं होतं. कारण 4 पेशंट जर तिथे अव्हेलेबल झाले म्हणजे ऍडमिट झाले तर त्यांना तुम्ही काय व्यवस्था करणार. आमचं फक्त कुठल्याही पक्षाशी किंवा व्यक्तिगत विरोध नसून आमच्या वीर शहीद भगतसिंग सेनेचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासकीय यंत्रणेनं या काळामध्ये तात्कालिक गांभीर्यानं विषय घेऊन या कोविडचं रुग्णालयामध्ये सर्व व्यवस्थापन तात्कालिक करावं आणि ऑक्सिजन प्लांटची तात्कालिक व्यवस्था करावी जेणेकरून मृत्यूचा दर आपल्याकडे जो वाढत आहे तो कुठेतरी थांबेल आणि लोकांना सेवा मिळाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. जरी व्यवस्थापन प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी केली नाही तर निश्चितच आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जय हिंद, जय भारत.